महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात जो निकाल आलेला आहे त्या निकालासंदर्भातल्या 9 बातम्या आपण सुरुवातीला पाहू. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल, शरद पवार गटाला मोठा धक्का. अजित पवार गटासह शरद पवार गटाचेही आमदार पात्र, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार अपात्र नाही, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय. तर नार्वेकरांचा निकाल म्हणजे राज्याच्या राजकारणाचं वाटोळं करणारा निकाल. नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत. निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा नार्वेकरांवर हल्ला बोल, तर निकालाविरोधात कोर्टात जाण्याचेही संकेत. नार्वेकरांचा आजचा निकाल म्हणजे हास्य जत्रा 2. लोकशाहीचा खून करणाऱ्याला नार्वेकरांनी निर्दोष सोडलं. नार्वेकर काहीही बोलू द्यात, राष्ट्रवादी शरद पवारांचीच, संजय राऊतांची प्रतिक्रिया. नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. नार्वेकरांनी कायद्याला धरून निकाल दिला, पण पवार गटाचेही आमदार पात्र, हा अन्याय. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची निकालावर प्रतिक्रिया. कुणाला अपात्र करा ही आमची मागणी नव्हती. नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया. अध्यक्षांनी पक्षपात करणं हे धक्कादायक. घटनेची पायमल्ली करत नार्वेकरांकडून आज भारतीय संविधानाचा अपमान. राष्ट्रवादीच्या निकालावर आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका. निकालामध्ये 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कोणताही असंवैधानिक निर्णय नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य, अपात्र न करणं हा मध्यम मार्ग, नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांची टीका.